बारामतीतून बातमी आहे. बारामतीत महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक्स कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. अजित पवारांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. विरोधी पक्ष नेता अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन केलंय. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर या स्पर्धेला सुरुवात झाली असून ही स्पर्धा 3 दिवस सुरू राहणार आहे. बाहेरून आलेल्या खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवून बारामतीकरांच्या डोळ्याचे पाणी फेडावे अशा शुभेच्छा खेळाडूंना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिल्यात. बारामतीकरांच्या डोळ्याचं पाणी फेडेल अशा प्रकारचा मुलांनी मुलींनी खेळ दाखवावा. स्पर्धा निकोप राहावी आणि खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होऊन त्यांनी महाराष्ट्राचं नाव आणि नंतर देशाचं नाव जगामध्ये वाढवण्याच्या करता प्रयत्न करावा अशा शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो.